मला लाडक्या बहिणीचे 3000 रुपये मिळाले आहे. 3000 रुपये काय असता याचं महत्व आम्हाला कळू शकतं. नंदा योगेश खेळणार, माझी मिस्टर रिक्षा चालवतात, रोहिणी आहे. 3000 रुपये काय असता याचं महत्व आम्हाला कळू शकतं. आणि फडणवीस साहेब, अशी काही योजना काढतील याची काही अपेक्षाही नव्हती, पण हे आम्हाला मिळाले याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सूर शाली भास्कर बोरवले, मी भुसावलमध्ये राहते, जिल्हा जळगाव. मला लाडक्या बहिणीचे 3000 रुपये मिळाले आहे. हे माझ्या मुलांकरता, कामा शिक्षणा कामाकरता आले. माझे पती हातमजूर आहेत, त्यामुळे फळंबे साहेबांचे खूप खूप आभार. कौशल्याबाई प्रकाश पाटील, मी जळगाव भुसालमध्ये राहते. ते बहिणीचे 3000 रुपये मिळाले, त्यामुळे फळंबे साहेबांचे खूप खूप आभारी आहे. नाव आहे जया अमरसिंग धुर्वे, मी आहे हाऊस वाईफ. माझं नाव स्वाती प्रभुदास देवची, मी जलम गावातली आहे. रेखा राजेंद्र खारोडे, मी गृहिणी आहे. माझं नाव अर्चना अशोकराव आडे आणि मी शेती करते. जे 3000 रुपये दिलेले आहेत त्यांना मला शेतीच्या कामासाठी महत्वाचे म्हणजे पडणार आहेत. आम्हाला आर्थिक सहाय्य म्हणून आम्हाला मदत झाली. ते मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्या हातभार लावण्यासाठी त्यांना उपयोगी पडलेले आहे. घरची काही जे काही आर्थिक स्थिती आहे त्याच्यात थोडस सुधार करण्यासाठी सरांनी म्हणजे ही स्कीम चालूच ठेवा आणि आम्हाला अशीच मदत द्या. आमचा भाऊ आमच्या मदतीला धावणारच बा आणि काहीतरी करणारच असा आम्हाला विश्वास होता आणि ते केलं त्यांनी. खूप खूप धन्यवाद करते आणि मी पण आभार मानते. मी त्यांचे खरोखर मनातून आभार मानते. तुम्हाला शुभेच्छा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या निर्णयाने आज राज्यातील बहिणी आनंदित दिसत आहे व याबाबत त्यांनी आपले मत आणि भावना कशा प्रकारे व्यक्त केल्या ते आपण पाहिलं.